तो तर भरणी करून बनवला हा तर नॅचरल आहे निसर्गाचं वरदान तर चला सलामीची जोडी गेली मैदानामध्ये आणि फिल्डिंग सुद्धा इथे सजलेले आहे कोरावल्याच्या या टीमच्या द्वारे टीम, टीम कॅप्टनच्याद्वारे ज्याने टॉस जिंकला आणि निमंत्रित केलं समीर आणि नयन आलाय सलामीची जोडी माझ्यासोबत याला पुन्हा एकदा पिंकेश धुमाळ धावसंख्याक लेखक उजव्या बाजूला संदीप टेन क्रिकच्या माध्यमातून ऑडि ऑडिटर आडि, ऑपरेटर एडिटर स्कोरर स्कोरर एक वेगळा सुद्धा बसवला आहे वा अरबाज आहे खूप चांगली या ठिकाणी कुणाल मात्र्यांची ही संकल्पना जास्त जास्त एका होती एकच जबाबदारी देण्याचा प्रयत्न त्यांचा आणि त्याच कारणाने ही वाहिनी अगदी अग्र अग्रमानांकित झाली आहे वन ऑफ द बेस्ट इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड आणि चला मैदानामध्ये टाळा वाजवा एकदा होऊन जाऊ त्या सामन्यासाठी ऑल दी बेस्ट पहिला चेड्यू लेक्स्टिकला थोडासा सोडून जाणारा फ्रंट फुटला आला होता टर्न करायचा प्रयत्न स्लॉग स्वीटच्या माध्यमातून परंतु त्या ठिकाणी थोडीशी कडा बहुतेक लागली होती परंतु झेल कॅरी झाला नाही डॉट चेंडू गोलंदाज प्रकाश इथे प्रकाश टाकतोय बॉलिंगच्या माध्यमातून सर्कल सर्कलमधून जात असताना फिल्डिंगची जमावट एक लेग स्लिप ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेग डीप मिडिकेट आणि लॉंग ऑन घेतलंय दोन्ही पण फिल्डर सेमारेशा सांभाळतात ऑन साईडला लेफ्ट हँडर साठी नीती ही परंतु आत्ता हा चेंडू स्वेअर घोषित होतोय सामन्यासाठी पंच मयूरजी मार्के आणि आर आर राजू रॉठड हेलिकॉप्टर मास्टर डबल एम डबल आर चांगली कामगिरी आणि बॉलर सुद्धा इथे लक्ष वेधतोय वाईट टाकला परंतु हो चांगला फटका चांगला फटका फुलटॉसला घेतलं मिडल केलं आपला कॉन्फिडन्स वाढून घेतला आणि पहिली धाव इथे बॅटमधून येते फलंदाज समीरच्या बॅटमधून आणि एक धाव ती आधी आली वाईटच्या रूपाने एकूण धावसंख्या दोन बांधिली वर्सेस आई एकवेरा स्पोर्ट कोरावले एका बाजूला यजमान दुसऱ्या बाजूला मेहमान अशी भिडंत अशी रंगत निमित्त कोराव वीस चोवीस कोरावळे ची स्पर्धा आजचा शनिवार उद्या ग्रँड फनाले आणि अफुलर लेंथ खूपच खूपच स्वेअर मारा आणि इट्स अ बिमर ट्रू बीमर करणारा बीमर करणारा बिमर टाकणं नाही आहे आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल राजू सर कशासाठी रिव्ह्यू पाहिजे हिट केलंय म्हणून ओके चेक केलं जाईल बॅट्समननी लाउड अपील केली होती फेकी केल्यानंतर नॉनस्टॉक एंडला ने आपले मान्यवर संजय जी पस्ते यांच्या माध्यमातून हो जर षटकार मारला नयननी तर एकशे एक शेक रुपया येस yes, प्रयत्न केला होता परंतु नाही मी आहे आणि बघा काय झालं दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ यालाच म्हणतात तुमचं एकमेकांना न कॉल देणं किती धोक्याचा आणि किती तुम्ही नुकसान करून घेतलं जर अशा चित्रामध्ये अशा वेळेला तुम्ही एकमेकांना कॉल दिला तर झेल पण टिपला जाऊ शकतो बॉल डॉट निघेल विकेट मिळेल आणि फलंदाज सुद्धा बदलेल खूप काय फायदा होत असतो आणि खूप काय नुकसान होत असतो आणि तो नुकसान केलाय धावसंख्या के एकूण झाली आता धावफलका होती चार तीन चेंडू पाच पडले परंतु दोन इलिगल हो पाहिलं आणि फक्त चिप शॉट खेळतोय सेफ शॉट विकेंड झोन मध्ये डीप मध्ये शेतश तैनात वाईट लाँग ऑनला चेंडू जाईपर्यंत फेकी होईपर्यंत अगदी वेगाने दोन धाव पूर्ण करतोय नयेसाठी ते सुवर्ण संधी संजय जी पस्ते यांच्या माध्यमातून एकशे एक रुपयाचा तो षटकार असेल मारून दाखवायचा आहे बक्षीस देणं म्हणजे तुम्हाला प्रोत्साहित करणं आहे तुम्हाला प्रेरणा देणं आहे तुम्हाला उत्साहित करणं आहे तुम्हाला चार्ज करणं आहे तुम्ही चार्ज झाले पाहिजेत आणि चार्ज झालाय डिलाइटफुल डेलिशियस अगदी रुचकर चविष्ट हा फटका येतोय एका टप्प्याने चार धावा व्हेरी गुड शॉर्ट कसं खेळायचं नमुना पेश केला लेफ्ट हँड ने अगदी वाईडी स्मिड ऑफच्या डोक्यावरून चेडूला काढलं होतं लॉफ्ट ऑफ ड्राईव्ह ने आता पुढचा चेंडू विकेट बीट होत असताना लेग बाईजचा पंचांचा इशारा आणि अशा प्रकारे षटक संपल्याचा सुद्धा इशारा होत असताना पहिल्या षटकाची समाप्ती एके गडी बाद नाही चांगल्या स्थितीमध्ये संघ अकरा धावसंख्या संख्या इलेव्हन ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस टीम बांधिवली चौबाजूला प्रेक्षक पाहतोय आपण अगदी या, या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उद्या तर सुट्ट्या असतील मराठी मीडियम सेमी इंग्लिश इंग्लिश सगळ्या मीडियम बंद असेल समोरचं शिवळे कॉलेज पण बंद असेल आणि इथे प्रेक्षकांची अलोट गर्दी असेल फायनलच्या मुकाबल्या मध्ये मजा वेगळी असते खेळाडू सुद्धा अगदी उत्कृष्ट खेळ दाखवतात जास्तीत जास्त पाहुणे येतात जास्तीत जास्त प्रेक्षक येतात आणि बक्षिसांचा दिवस असतो धावसंख्या अकरा आहे इलेवन पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या अकरा एके गडी बाद नाही ब्रेक तो मिळवावं लागेल त्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय स्वतः कॅप्टन ज्याने टॉस उडवला मिस्टर मोहन आधीच्या सामन्यामध्ये धाडसी निर्णय घेतला आणि आता या सामन्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन घेतला त्याने तसं पाहता अकरा धावा जास्त जास्त आहेत आणि जास्त कमी अगदी मधोमध आहे धावसंख्या प्राप्ती होईल का स्वतःचं होम ग्राउंड आणि त्याचा फायदा उजण्याचा प्रयत्न करेल मोहन जातोय विकेट फ्लिक ऑफ द रिस्ट दोन फिल्डांच्या मधून जाईल का येस गेला डोक्यावरून डोक्यावरून पाणी टाकलं आणि गेला चार धावा देऊन समीरचं पोझिशन मध्ये येतो स्टान्स मध्ये मस्तपैकी नजारा दाखवतो आणि फॉलो थ्री मस्त आहे बॅटचं बॅकलिफ्ट छान आहे आणि फटका सुद्धा सुंदर सजवला स्कोर द विकेट चार धावांसाठी धावसंख्या पोचलेली आहे पंधरावर पुन्हा सज्ज गोलंदाज मोहन द विकेट समीरसाठी हा अचूक मारा हा चेंडू अचूक होता गुडलेंडचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळे घेऊन आणि त्याला डिफेन्सिव्ह स्ट्रोक मारत असताना अगदी सेफ शॉट फॉरवर्ड डिफेन्स सिंगलसाठी स्ट्राईक रोटेट केली आणि बऱ्याच तर नयन आता स्ट्राईकला आला आहे ज्याला पर्वणी आहे संजय पस्टे साहेबांकडून षटकरासाठी डावसंख्या सोळावर फिल्डिंगची जमावट आणि डोकेदुखी सुद्धा असते लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन असलं की डोकेदुखी ठरक असते बॉलरला आणि पण परंतु तुम्हाला त्या दडपणाला जुगारून सुद्धा कामगिरी चांगली करणं भाग असतं कारण खेळामध्ये चुकीला माफी नाही नो no एक्सक्यूज फिल्डिंगची जमावट बघूया आपण राईट हँड बॅट्समनसाठी डीप स्क्वेअर लेग आहे डीप ऑन आन? आणि आमच्या डाव्या बाजूला एक लॉंग ऑन आहे अगदी मजबूत ऑन साइड ची फिल्ड ची जबाब गोपणी सारखी बॅट फिरवून हेलिकॉप्टर उडायचा प्रयत्न आणि नॉन नॉनस्ट्राईकला धोका असताना त्या ठिकाणी च्या माध्यमातून पहिला विकेटचं पतन समीर बाद नयन बाद नयन माफ करा नयन बाद समीर पोहोचलाय स्ट्राइकला येस बघा आणि पाहतच राहा लॉफ केलाय मिड विकेटच्या वरून लेफ्ट हँड बॅट्समॅनचा फटका पाहण्याजोगा असतो शैली जबाब आणि फटका बेमिसाल षटकार आणि ह्या समीरने पहिलं अर्धशतक ठोकलंय या टुर्नामेंट एक चषक दोन हजार चोवीस तो समीर इथं तळपलाय ज्याने आतापर्यंत दोन चौकार खेचल्या धावसंख्या पोहोचवली या षटकाराने वर डबल टू ऑन द बोर्ड आणि समीरने जर आता सुद्धा फिफ्टी मारली तर संजय पस्ते यांच्याकडून तब्बल एक हजार रुपये बावीस धाव संख्या आहे पाहुण्यांनी अगदी सडल हाताने इथे बक्षीस बघा हे प्रेम आहे त्यांचं क्रिकेटवरच हे प्रेम आहे समीर वरच आणि का नको प्रोत्साहित केलं जाते समीर चमकतोय आणि त्याला परवणी आहे पुन्हा सज्ज झालाय षटकार मारल्यानंतर गोलंदाज इथे मोहन कॅप्टन इनिंग पर्यंत कॅप्टन होती हल्ला बोल सेकडी रो ओळीतला ठोकला दुसरा षटकार समीर ऑन फायर ते रिझ्यूम करतोय की काय नऊ चेंडू मध्ये ठोकला त्याने आतापर्यंत चोवीस आणि संघाची धावसंख्या पोहोचवलीये अठ्ठावीस वर पुन्हा सज्ज होतोय अगदी रफ अँड टफ खेळतोय मोहन होते अटॅक करतोय काउंटर अटॅक तो मोहन थांबणार नाहीये मी कॅप्टन का आहे माझं मैदान आहे आणि वाडा आमचा आणि राडा सुद्धा आमचा फ्रंदाज मात दोन उत्कृष्ट षटकार त्यानंतर सर्वोत्कृष्ट चेंडू हाताला गोलंदाज मोहन नाही अगदी मनमोहक करणारा चेंडू हाताला चेंडू खाली ठेवला आणि बॅट्समन थोडीशी चुकी केली जागा बनवली नव्हती फुटवर्किंग थोडसं कमी पाहिलं स्ट्रेट डाऊन टी ग्राउंड माझा प्रयत्न होता स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न परंतु त्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला आणि क्लीन बॉल केलं समीरला ज्याने इथे लागोपाचे दोन षटकार खेचून पेक्षांचं लक्ष वेधून घेतलं होतं ज्याने अर्धशतक ठोकलं सामन्यामध्ये तो त्याच तयारीमध्ये पुन्हा एकदा उतरला होता पण तो त्याला इथे परत धाडलं आणि संजीनी प्राप्त केली गोलंदाज मोहनने दोन षटकांची समाप्ती दोन गडी बाद धावसंख्या अठ्ठावीस वर समीर बाद नयन बाद सुरेशच्या सोबतीला आता संतोष गेलाय आणि आकाश आता तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालाय टॉस स्लॉफ केलाय बरी हा झेल टिपला जातोय झेल टिपला वायडीस लॉंगॉनला क्षेत्रशेख त्या ठिकाणी मिस्टर प्रकाश टेकन की जय आणि एकविरा संघ इथे फिल्डिंग करतोय कॉराले संघाचा रेमंड द कम्प्लीट मॅन बॉलर आकाशने डाला हल्दीराम फुलटॉस टॉस अरे पे ले लिया कार्बन कमाल का कॅच बाय प्रकाश खूप छान मोमेंट होता चांगली बॉलिंग सुरू केली फुलटॉस दिला आणि अजून एक अपील आउड अपील कॉर्ड बिनची अपील होत असताना पंच काय सांगतात ए डिलिव्हरी फ्रॉम आकाश विकेटचं पतन या ठिकाणी परफॉर्मन्स केलंय आकाश हॅट्रिकच्या उंबरट्यावरती टाळ्या होऊ आकाश साठी एकदा प्रेक्षक हो ज्याने लगोबाचे दोन धक्के दिले आता संजीवनी त्याला प्राप्त झाले हॅट्रिकची आणि भरतजी धुमाळ सुद्धा अग्रेसर झाले एटीएम खुलं करतायत साठी वन हंड्रेड वन वन नॉट वन सेलिब्रेशन बघा त्या ठिकाणी या विकेटचं आपण रिप्ले पाहू शकता टेन क्रिकच्या माध्यमातून हॅट्रिक बॉल हो अभे फ्रॉम द बॉडी चेडूला काढलं डिलाइटफुल, स्क्वेअर इकडचा नजारा पेश केलाय बॅट्समन गेला मैदानामध्ये ओम नम शिवाय आणि ओमच्या बॅट मधून आला हा चौकार टू टू पाहिजे होता विकेट विकेट परंतु ठीक आहे त्याच्या मनात काहीतरी प्रयोग करायची इच्छा होती त्याने इच्छा पूर्ण केली आणि आता हॅमट करतोय हातोडा फिरवा सारखी बॅट फिरवली आणि झेल टिपलाय अजून एक विकेटचं पतन मैदानामध्ये विकेटचा हाकार माज होतोय हा गोलंदाज मिस्टर आकाशने घेतलीये ओव्हर हॅट्रिक मध्ये धावा खर्च झाला त्या अकरा त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सतरा धावा खर्च झाला परंतु दोन गडी बाद केले ते मोहनने परंतु आता आकाश अगदी छान कम बॅक करतोय धावा सुद्धा कमी देतो आणि चार चेंडू मध्ये तीन धक्के देत असताना हा पाचवा चेंडू बॅक टू द बॉलर ड्रायव्ह के के केला या ठिकाणी आणि कवरिंग केलं तर पाया नाही गोलंदाजाने वेगाने शॉर्ट कवर केला आणि स्ट्राईक केला धोका पंचांच बोट आकाशामध्ये डबल एम मयूर मार्के सांगतात इट्स आउट फलंदाज बाद विकेट 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 बजाओ इज वेळेला प्रेक्षक असंच आपल्याला चित्र पाहायला मिळतं की स्वतःचं मैदान असलं की एक मजबूत स्थिती असते आणि वरचं ठरत असतो संघ यजमान संघ ज्या संघाला त्याच्याच ग्राउंड ते हरवणं फार कठीण जात असतं आणि ते कठीण जॉब हे पूर्ण करतील का बघायचं आहे संघ परंतु लेखाचोखा पाहता धावफुलक जास्त वेगाने पुढे जात नाही आहे ते तीच धावसंख्या आतापर्यंत इथे पण तो आपण विकेट्सच काउंटिंग करतोय कधीपासून समीर बाद नयनबाद सुरेश बाद मनोज बाद आणि सागर सुधाबाद आता ओमच्या सोबतीला गेला ओम सुद्धा बाद राकेश आणि संतोषची जोडी राकेश गेला आता फुल टॉस लॉफ्ट केलाय लॉफ्टेट डाऊ पाहतो आपण डीप कवर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये कवरिंग केलंय फेकी थोडीशी खराब झाली रॉकेट थ्रो येणं गरजेचं होतं नॉस्टा केलं आणि षटक संपल्याचा इशारा राजू राठोड सरांचा इथे मिळतोय तर अशा प्रकारे तीन षटकांची समाप्ती धावसंख्या सहा गणांच्या मोबदल्यामध्ये पस्तीस वर टीम बांधिवली टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय तो अचूक ठरवते गोलंदाज कॅप्टन ज्याने आधीच्या सामन्यामध्ये बॅटिंग घेऊन चौसष्ट धाव टोकल्या आणि आता समोरच्या टीमला पाचारण केलं आणि त्याची सुद्धा गलछेपी केली चांगला निर्णय आणि तो चांगला ठरवत असताना आकाश आणि आपला कॅप्टन मोहन कधी टॉससाठी दुसऱ्याला पाचारण केलं जातं पण तो मेन कॅप्टन्सी वेगळा हाताळत असतो कधी कधी विकेट किपर सुद्धा हँडल करत असतो त्याला पूर्णपणे ग्राउंड दिसत असतं एस बी वल्वे मैदानामध्ये गेलाय एस बी वल्वे ज्यांना बॅटिंगची वळवळ जास्त आहे आणि ते धावा सुद्धा करतात मगाची त्यांची वळवळ आणि चळवळ बघूया आपण यस हो नक्कीच हो शो, शोध शोभते नाव मिस्टर वळवे क्या बात है वा वा सुंदर आणि बघा त्या ठिकाणी काय होतं ढुंड ढुंड रे सहाजना चढू शोधताय शोधतायत आणि वळवेने तीन धाव पूर्ण केल्या बघा चळवळ त्यांची आपल्या संघासाठी खूप छान रनिंग विकेट असं वाटत होत की बकासूर धावतो की काय मैदानामध्ये खूप छान खूप छान धावसंख्या तीन ने पुढे सरकत असताना जाऊन पोचले आणि वन शॉटचा इशारा पंचांचा टू रन्स कम्प्लीट तीन घेतल्या पण दोन मिळतील धावसंख्या इथे फुलत असताना सोदो तीस वर तन्मय स्ट्राईकला आहे उचलण्याचा प्रयत्न फुलटॉस होता जीओसी होता हल्दीराम फुल टॉस होता सॅमसंग सिक्स माराच होतं आणि हॉस्टल मोमेंट होता तुमच्यासाठी परंतु नाही बनला इथे तन्मयच्या बॅट मधून ती धाव धाव संख्या इथे अडोतीस वर आता पुन्हा एकदा एस बी वल्डवे आलेत ज्याने तीन धावा धावून पळून काढल्या आणि पुन्हा आता स्ट्राईक खेचून मारतोय क्या आहे म्हणून मला म्हणतोय की संतोष नाही म्हणायचं मला वलवे बघा किती वेगाने धावतायत पळतायत सुद्धा आणि दोन धावा तिथे पूर्ण केल्या स्थायिक आपल्याकडे राखतायत धावसंख्या पोचवली अगदी समाधानकारक स्थितीमध्ये कारण धाचा उच्चांक गाठला सरासरी राखली आहे बांधिलीने बांधिवली पोचली चाळीस वर अजून तीन चेडू शिल्लक आहेत आपला नाव वल्वे का हे मला एस बी काय म्हणायचं सांगत असताना अगदी लक्ष वेधून घेतोय मजा आणतोय क्रिकेट मध्ये सुद्धा मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु डोका डोकावर आणि चेंडू सुद्धा वर आणि टिपला असेल डीप मिड विकेट मध्ये एस बी वल्वे बाद शौड, शौड, नो बाउंड्री हो आडवा लाईन गेला होता क्रॉस बॅटर फटका आणि नॉस्ता केला अजून एक आउटची दाट शक्यता फलंदाज बाद तू चल मय आया दिला घरी सुखी राहा गेल्या पावलांनी परत आलेले आहेत या विकेटचं पतन संदीप आणि एक महेंद्र अशी जोडी आता मैदानामध्ये तन्मय तन्मय आहे महेंद्र नाही तन्मय हो बॉलर चांगला कडक शॉट आहे आणि अगदी बुलेट शॉट बंदुकीतून गोळी निस्तावी तसा निसटला आणि हा मिळाला आपला चौकार शटल संपल्याचा इशारा चारी पण षटकाची समाप्ती झाली शेवट गोड केलाय चांगल्या फटक्याने शेवट गोड केला धावसंख्या डबल फोर चव्वेचाळीस धावा बरोबर अकरा पण शून्यची सरासरी राखली आहे आणि जिंकण्यासाठी अकरा पूर्णांक पंचवीची लागणार आहे रिक्वाड पॉईंट ट्वेंटी फाय रन्स पर ओव्हर फॉर द टीम ऑफ बांधिवली टू विन दिस मॅच स्पोर्ट्स कोरावले खूप छान बॅटिंग त्यानंतर धावांचा आलेख वाढला तिसऱ्या षटकामध्ये आकाशने अगदी मनमोख कामगिरी केली होती ज्याने चार विकेट्स पटकावल्या एका स्पेलमध्ये एका षटकामध्ये परंतु या षटकामध्ये अकरा धावा खर्च झाल्या सागरकडून फार जास्तही म्हणू शकत नाही परंतु दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण झालं होतं मोहन वर धावसंख्या चा पंचाळीसचं टार्गेट बांधिली वरचे स्कोर आवले कोण जिंकेला सामना आणि कोण धडे धडकेल पुढच्या फेरीमध्ये जो दोन हात करेल तिसऱ्या राऊंड मध्ये आपण दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित पाहुणे श्रीमान हरेशजी नारायण धुमाळ तर विनंती करतो मी भरतजी धुमाळ साहेबांना आपण या आणि आपला शुभ असते हा सन्मान घ्यावा भरजी धुमाळ आपला शुभ शुभ असते आपण येतोशी सन्मानित करावं आपले पाहुणे हरितजी नारायण धुमाळ साहेबांना आपल्या व्यासपीठावरती अतिथी देव भव पाहुणे राहुणे इथे घरा तोची दिवाळी दसरा आणि आपण या ठिकाणी चार दिवसाची ही दिवाळी साजरी करतोय आनंद सोहळा आहे क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर हनुमंत धुमाळ साहेबांना विनंती करतोय हनुमंतजी आपण या आणि आपण आपल्या शुभ असते आपण सन्मान द्यावा उमेशजी यशवंत धुमाळ आपले श्रीमान पाहुणे ह्या मान्यवरांना आपल्या व्यासपीठावर श्रीमान उमेशजी यशवंत धुमाळ पाहुणे ज्यांना सन्मानित करतील हनुमंत धुमाळ आपल्या आयोजकांच्या वतीने आपण आलात आणि स्पर्धेची शभा वाढवली त्याबद्दल सन्मान हरितजी नारायण धुमाळ आम्हाला यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत म्हणून आम्ही आमच्या मंडळाच्या तर्फे त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही गौरव करतो आहे त्यांचे आभार व्यक्त करतो आहे सन्मानीय हरितजी नारायण धुमाळ जे आम्हाला ज्यांनी बॉल स्पॉन्सर केलेत तर एक छोटीशी भेट एक आठवण मोमेंट हो इथे देत असताना आमचे आयोजक मंडळ तुळशीदास यांच्या शुभ असते आपण दिलं चिन्ह ना? हरिजी नारायण धुमाळ साहेबांना मैदानामध्ये फिल्डिंगची जमावट झाली आहे लक्ष जिंकण्यासाठी पंच्यास धाबांचं आहे सलामीची जोडी पाठवा लगेच कशा प्रकारे लक्ष्याचा पाठलाग होईल यजमान वर्सेस मेहमानाचा सा सामना कसा रंगेल त्यामध्ये रंग होतील आपले मुकणे सर असतील कॉमेंटरी बॉक्समध्ये ह्या नव्या इनिंगमध्ये मी थोडा थांबतो प्रेक्षको आपण पाहत राहा कोरावळेकर चषक हजार चोवीस वीर भोसले हालो so, चेक uh, सो दुसरे डावला होतीय सुरुवात पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग राहिली न्यू यंगस्टर uh, बांदेवळी क्रिकेट संघाचे स्पेशली uh, समीरचा विकेट uh, थोडा उशिराने कॅरी झाला परंतु तोपर्यंत समीरचा बॅटमंदा पण 24 धावा देखील पाहायला दुसरे डावला होतीय सुरुवात सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली जितू धुमाल आणि सोबत आपण पाहू शकता टीमचा कर्णधार करतात अका शिंगोळे आहे पहिला बॉल फलंदाज तयार पहिलाच बॉल बार पाड मध्ये पडल्यानंतर वेरिएशन पाहायला मिळत आहे थोडस आतमध्ये इंटर झाला इन स्विंग डिलेवरी आणि पहिलाच बॉल वरती जीतू धुमाल हा इम्प्रेस होताना पाहायला मिळतो आहे ऍक्सेप्ट केला नव्हतं परंतु मैदानाच्या मध्ये तेच घडलंय ओव्हर पिच बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतो आहे चेंडू पाडवरती तर लावड अपेल देखील झाली लेग फोरची परंतु आपण पाहिलं तर पण सांगतायत की विकेट मिस करते चेंडू आणि फेकला समीर भोईर हा डॉट बॉल सुरुवात चांगली राहिली आहे दुसऱ्या डावामध्ये सॅमचा हा बॉल इथे देखील भन्नाटवे गरफ्तारचे गिरफतार ते पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्हेरिएशन या बॉल वरती पाहिलं डावकुरत हा गोलंदाज आपण पाहता मित्रांनो नॅचरल चेंडू बाहेरच्या दिशेनं वळवत असतो परंतु यावेळेस आपण पाहिलं तर हा बॉल देखील आतमध्ये एंटर होतो इन स्विंग डिलेवरी बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आपण पाहता एका बाजूला यजमान टीम आहे तर एका बाजूला न्यू यंगस्टर बांधिवली क्रिकेट संघ मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता सुरुवात चांगली रॅली आहे गुजरात समीर भोईर पुरेदा तयार लेफ्ट रामदेवी केडनं आपण बा इथे लाइन चांगली पाहायला मिळते लाउड लाऊड अफे देखील इथे पाहायला मिळते परंतु शॉर्ट ऑफ गुड लाईन डिलेवरी आणि त्यानंतर मिळालेला तो एक्स्ट्रा बाऊंस सलगचे तीन निर्धाव चेंडू आता वाढवला जे तो धुमालवरती या बॉलवरती काहीतरी होणार याच्यात मात्र काही शंका नाहीये फलंदाज तयार होतोय समीर भुई देखील रणवीवरती सेट झालाय निघालाय समीर तीन चेंडू डॉट फेकले सुरुवात चांगली राहिली या इथे चांगला बॉल डिफेन्स स्किलाय पुश केला चेंडूला समोरच्या दिशेन दिसेन आणि त्याच आपण पाहू शकता तर फायनली ही सिंगल एकवटताना पाहायला मिळतो जितू धुमाल आणि त्यानंतर दुसऱ्या डावाचा खऱ्या अर्थानं झाली आहे पंचेचाळीस डावांचा टार्गेट मेंडेंटरी पहिलं पहिल्या आणि सुरुवात दर्जेदार झाली आकाश शिंगोळीस ट्रॅकिंग वरती या टीमचा कर्णधार आहे आणि या मागच्या मॅच चांगली कामगिरी झाली नव्हती परंतु इथे करावी लागेल या मॅच इथे डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि त्याचबरोबर समीर भोईरचा हा स्पेल मित्र म्हणे खऱ्या अर्थानं डिसाइडिंग असेल कारण आतापर्यंत पाच बॉल फेकलेत एकदा खर्च केली आहे चार डॉट बॉल मित्रांनो आपण पाहिलेत आणि सुरुवात ही चांगली राहिली या न्यू यंगस्टर बांधिवली क्रिकेट संघाची या मॅच मध्ये स्टील वन टू गो शेवटचा बॉल फलंदाज तयार होतो एका शिंगोळे टीमचा कर्णधार आहे या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं राहील इथे तर चांगला बॉल समीर भोईर फेकतो तर पूर्णपणे चांगली गोलंदाजी आपण म्हणूयात इथे बिकिट करण्याचा प्रयत्न शॉर्ट लेगला बीट केलाय फायनली आकाश शिंगोळच्या बॅटमधून आलाय चौकार शेवटच्या बॉल वरती येथील धावा चार हा चौकार सो so, uh, पहिला वर मित्रांनो कंप्लीट झाला मेंटेनरी पावर मिळतं पहिलं शेडक पहिलं प्रथम त्या पाच बॉल आपण पहिले, पहिले अतिशय चांगले पाहायला मिळते शेवटच्या बॉलवरती कर्णधराच्या बाटमधनं आपण साहूकार पाहिला पाच दफा दफलकावरती अठरा बॉल चाळीसची गरज आहे दिल्ली बहुत दूर इथून आपल्याला जर दिल्लीपर्यंत पोहोचायचा तर ड्रायविंग सीटवरती कोण बसणार हा देखील मोठा प्रश्न इथे अवेलेबल झाला आहे उपस्थित झालेला आहे सिंगल डबल गेअर वरती गाडी चालवणं आता तुम्ही दिल्लीला लवकर पोहोचू शकत नाही इथून दिल्लीला तुम्हाला पोहोचायचा तर गाडी टॉप गेर वरती चालवावी लागेल आणि ड्रायव्हिंग सीट वरती कोण बसेल हे देखील पाहणं तितकेच गरजेचं काय म्हणता घ्यायच सर मॅच अतिशय चांगला होईल कारण पहिल्या वर मध्ये पाच आल्या बॉल आणि त्याचबरोबर चाळीस दाव्यांची गरज आपण पाहताय दुसऱ्या वर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झाला नयन आला गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे रवेवरती न यांचा बॉल फटका चांगला स्टँड अँड डिलेवर ही ताकद आहे जितू धुमालची चेंडू सीमा पार हा षटकार वरती बेगी डालाय फुलचा बॉल त्याचबरोबर आपण पाहू शकता बॅकलिफला खाली ठेवत असताना समोरच्या दिशेनं हा फटका सजवला लॉंग ऑनला क्लिअर केलं आणि त्यानंतर जितू धुमालच्या बाटमधून हा दर्जेदार सिक्सर मित्रांनो पण पाहिला अकरा धाव फलकावरती नयन निघालाय नयनचा हा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला पाहिला मिळतो लॉंग ऑफला या वेळेस एकदा कम्प्लीट झाली थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याच नंतर षटकारनंतर जितू धुमालच्या बाटमधनं हा चौकार चार होती टीम ऐकवेरा स्पोर्ट स्कोर रावले बॅकफूट वरती होती परंतु आता इथे पाहिले तर आपण जितू धुमालच्या बाटमधून बिग हिट आले एक षटकार एक चौकार आपण पाहिलाय समीर भोईर ते सांगतात ही लाईन बरोबर आहे आणि इथे पण पाहिलं तर ही लाईन अतिशय चांगली पाहायला मिळती षटकार चौकार नंतर नयनचं मिनी कम आपण मित्रांनो म्हणूयात कारण पहिल्या ओव्हरमध्ये प्रेशर क्रिएट केला होता तो प्रेशर रिलीज करायचा होता आणि मी म्हणालो होतो ड्रायव्हिंग सीट वर तर बसेल कोण त्यावेळेस जितू धुमाल म्हणाला की मैं हु ना दोन बॉलवरती दोन भी गेट आले आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू पंधरा धावता इक्वेशन आपण पाहूयात मित्रांनो अजूनही गरज आहे तीस धाव्यांची बॉल शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये हा कॅच सोडला की ही मास सोडली आहे न्यू यंगस्टर बांधिवली क्रिकेट संघानं सोपा झेल परंतु प्रेशर मी पण म्हणाल खेळाडूंवरती देखील आहे आणि ते प्रेशर या ठिकाणी आपण घेत असताना पाहतो झेल सुटली आणि त्याचबरोबर दोन धाबा देखील या ठिकाणी एकवटल्या जातात सेवन टीन ऑन अ बोर्ड मैदानाच्या आतमध्ये जितू धुमाला तुम्ही जीवदान दिलाय त्याच्या बाट मधन आपण एक षटकार एक चौकार आहे आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता क्रिकेटचा इतिहास संदीप सर ज्या ज्या वेळेस तुम्ही मोठ्या फलंदाजाला जीवदान देताना तो फलंदाज नंतर अॅग्रेसिव्ह बॅटिंग करतो आणि आपल्या संघाला तो विजयाच्या दिशेकडे घेऊन जातो हा क्रिकेटचा जा इतिहास आहे बऱ्याच वेळा मी मॅच पाहिल्यात एखादा बऱ्याच ठिकाणी मी समर्थन करायला गेलो आणि ज्या ज्या वेळेस आपण पाहिलं एखादाच नौखा फलंदाज ज्या वेळेस चांगल्या मूडमध्ये असतो आणि तिथे त्याचा झेल सुटतो त्यानंतर तो अग्रेसिव्ह बॅटिंग करतो हो हे मी देखील माझ्या डोळ्याने पहिल्या रनआउटची संधी पुन्हा एकदा संधी गमावली आहे ओव्हर एक्साइटमेंट सिंगल ला मध्ये कन्वर्ट केलाय या ठिकाणी आपण पाहू शकता बॅकिंग नव्हती परंतु हा विकेट घेणं गरजेचं होतं परंतु मध्ये घडलं नाही आहे दोन धावा कम्प्लीट होत आहेत आणि त्याचबरोबरीनं अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दुसरा जीवदान फलंदाज जितू धुमाला या मॅच मध्ये या मोठ्या मॅचमध्ये एकोणावीस धावा दाखल कवरती आहेत तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाली आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीम त्या संघासोबत कोणती टीम खेळेल एका बाजूला आपण न्यू यंगस्टर वडवली पाहतोय अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते यजमान टीम माफ करा न्यू यंगस्टार बांधिवली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो यजमान टीम अर्थात ऐक्वेर स्पोर्ट स्कोरावले इथे चांगला बॉल फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो इथे आपण पाहिलं तर बॅकिंग आली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील झाला आणि त्याचबरोबरीनं दोन धाबा या बॉलवरती एकवटताना पाहायला मिळतात संदीप घायल सर सा मला सांगतायत ज्यावेळेस मॅच चालू होतं त्यावेळेस रोहित शर्माचा झेल एकंदरीत चार रनांवरती सोडला होता आणि त्यानंतर रोहित शर्माची ती पारी चौसष्ट सोला सिक्स आणि दोनशे चौसष्ट धावा त्यावेळेस रोहित शर्माने बनवल्या होते इथे जिथून तुम्हाला जीवदान मिळाला आहे तो आपल्या संघाला फिनिशिंग टच देईल का इक्वेशनकडे आपण होणार आहो दोन षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होतोय एकवीस धावा दफलकावरती बारा बॉल बारा बॉल मध्ये चोवीस धाव्यांची गरज बारा बॉल चोवीस समीर भोईरचा पहिला ओव्हर पहिला स्पेल अतिशय चांगला राहिला कडक गोलंदाजी त्याने केली आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक जिथे धुमाल न केला काय बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या पाच धाबा दिल्या होत्या संदीप घाय संघ आम्हाला तेच सांगतात कारणच्या पाच बॉल मध्ये एक होती शेवटच्या बॉलवरती कर्णधाराच्या बॅट मध आपण चौकार पाहिला आणि त्या नयन आला दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती डायना मॅट त्यानंतर मिसफिल्डिंग लॉन्ग ऑफला चौकार आला नंतर मिनी कम्पॅक करून आयला आणि त्यानंतर तीन चेंडूवरती तीन दुहेरी धावा मित्रांनो पण पाहिलात एक रनआउटची संधी देखील त्या ठिकाणी अव्हेलेबल झाली होती तिथे देखील संधीचा सोनं करता आला नाही आणि आपण पाहू शकता तर आता सिच्युएशन आहे बारा बॉल चोवीस दाब्यांची गरज बारा पूर्णांक शून्य शून्यची मेन सरासरी मेंटेन ठेवायची आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि त्याचबरोबरीनं विकेट गमावला नाही ही जम्याची बाजू अं सातत्यानं आपण म्हणत असतो की ज्या वेळेस तुम्ही टार्गेटचा पाठला करत असता त्यावेळेस भागीदारी पार्टनरशिप होणं खूप महत्त्वाचं खूप गरजेचं असतं आणि ते मैदानाच्यामध्ये आपण पाहता मूर्तिमंत उदाहरण दोन फलंदाजांच्या माध्यमातून ही एकवीस डाब्यांची पार्टनरशिप आपण पाहताय दुसऱ्या डावामध्ये बारा बॉल चोवीसची ची गरज आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहताय सूरजला आणि मित्र म्हणे खऱ्या अर्थाने हे सहा बॉल हे खूप महत्वाचे राहतील डिसाइडिंग ओव्हर एका अर्थाने आपण म्हणूयात एरवरती करणधार तयार आहे आकाश ओव्हर अतिशय चांगला फेकलाय सफल झाले होते आणि त्याचबरोबर आपण पाहिलं स्टम्पला कव्हर करत असताना इथे यॉर्कर अटेम्प्ट केलाय गोलंदाज सूरजला आपण पाहतोय पंकज सर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यॉर्कर आणि पत्त्यांमध्ये जोकर हे दोन महत्वाचे पार्ट असतात आपण ज्यावेळेस रमी खेळतो ना त्यावेळेस आपण म्हणतो ना एखादी जॉकर माझ्याकडे जर असती तर आता ही गेम माझी झाली असती आणि तसंच असतं एखादा गोलंदाज ज्यावेळेस मार खातो त्यावेळेस त्याच्याकडे ब्रह्मास्त्र म्हणून आपण यॉर्कर पाहतो यॉर्कर इथे फटका इथे चांगला पाहायला मिळतोय इथे फटका चांगला कव्हरला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय दोन धावा इझिली कम्प्लीट होत आहेत आणि दोन धावा घेण्यासाठी मी तर म्हणे आखोही आखो मी इशारा हो गया पहिला फटका जसा खेळला तेव्हा आकाच्या पण ऐकलं टू आणि कम्प्लिटली दोन धाव

तो अतिशय चांगला पाहायला मिळतो तीन बॉल सूरज फेकले दोन धावा खर्च करत असताना त्यांना माघारी एक विकेट कॅरी केलाय नवीन मध्ये पाहायला मिळतो प्रकाश आपण पहिल्या डावामध्ये चांगली केली होती आणि त्यानंतर आपण पाहू शकता या बॅटिंग साठी आलाय ऑलराऊंडरची आल भूमिका सध्या त्यानं हाफ खेळाडू या टीम मध्ये चांगल्या रीतीने पार पाडतो आणि या मार्च मध्ये आता खेळावा लागेल कारण तीन बॉल मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं सूरज अप्रतिम फेकले फलंदाज तर यार होतो इथे बिकेट करण्याचा प्रयत्न बॅक टू दॉल ड्राईव्ह केल्या समोर देशन आला कार्या था थायनं दुसऱ्या धाव्याचा था प्रयत्न होतोय आणि आपण पाहू शकता थोडीशी जगलिंग इथे पाहायला मिळाली थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याच संधी होती दुसऱ्या धाव्याची त्या संधीच सोनं करत असताना दोन धावा या बॉलवरती एकवटला जातील आणि दोन धाव्यांच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकला आहे ट्वेंटी इक्वेशन आहे आठ बॉल वीस धाव्यांचं जिथे धुमालचा जीवदान आणि आपण पाहू शकता थोडेसे इंजर्ड होत देखील खेळाडू समीर भुईर होते त्या ठिकाणी थिंक uh, एफर्ट चांगले uh, राहिले थोडेसे इंजर्ड देखील होताना पाहायला मिळत परंतु आपण आता पाहू शकता सेफली आहेत सेफ आहेत uh, समीर भुईरला पाहताय आठ बॉल आणि वीस धावींची गरज हा मॅच जिंकण्यासाठी पंचवीस धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय सूरज तयार राईट ओव्हर द विकेट ना हा बॉल वेगवान डिलिव्हरी चेंडू मित्र म्हणे खऱ्या अर्थानं बॉडीवरती ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो अतिशय भन्नाट वेगानं बाकसाईडला एकत्रित आपण पाहू शकता चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो परंतु प्रकाश दर्शवत होतात क्विकली आला होता चेंडू बॉडीवरती आपण पाहू शकता आठव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू मित्र म्हणाले खऱ्या अर्थान थोडासा उशीर आला बॅट लवकर फिरल्याने त्यानंतर जी हेड पोझिशन होती ती बॅकसाईडला गेल्या आणि त्याचनंतर चेंडू बॅकसाईडला कलेक्ट झाला परंतु सेफ आहेत जास्त दुखापत नाही आहे तयार असतील बॅटिंगसाठी सात बॉल वीस धाव्यांची गरज आहे सुरजचा स्पेल कडक राहिला आहे पाच बॉल फेकले चार दावा खर्च केला ते विकेट कॅरी केली आहे फुलर लाईनचा बॉल मिस टाइमिंग स्ट्रोक कवरचा खेळाडू जस करतोय नो मॅन स्लॅड मध्ये रवाना होतोय तिथे थोडीशी बॉल वरती पाहता पाहताच्या चपलाईन तीन धावा या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात तीन षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ समाप्त झालाय धावफलकावरती धावा आहेत अठ्ठावीस ट्वेंटी एट शेवटचे सहा बॉल सहा बॉल मध्ये सतरा धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी कोणती टीम एका बाजूला यजमान आहेत सहा बॉल सतरा धावांची गरज एका बाजूला एक वेळा स्पोर्ट स्कोर त्यांच्या अगेस फाईट करते न्यू यंगस्टर बांधिवली टीम या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच मित्रांनो चालू आहे पहिल्या डावामध्ये चव्वेचाळीस बनवल्या समीर भोईरची विकेट देखील मिळाली परंतु त्यावेळेस समीर भोईरने आपलं काम केलं होतं त्यानंतर फिनिशिंग टच मित्रांनी खऱ्या अर्थानं दिला बट तर आपण पाहिलं त्यावेळेस त्याचबरोबर जावा, समीर त्यावेळेस चांगला खेळला त्याचबरोबर एस बी वल्वेला पाहिलं अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून देखील काही रन आल्या आणि त्यानंतर सिच्युएशन आपण पाहू शकता पहिल्या डावामध्ये बनवलं चव्वेचाळीस धावा पंचाळीस धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं पहिला ओव्हर मी तर म्हणजे खऱ्या अर्थानं समीर भोईचा चांगला राहिला त्याचनंतर आपण पाहिलं तर नयनवरती आक्रमण सुरतचा स्पेल चांगला राहिला डिसाइडिंग ओव्हर त्यांना फेकला सहा बॉल एक धाव एक विकेट कॅरी सात धावा खर्च केला आणि इक्वेशन सहा बॉल सतरा दहाव्यांची गरज कर्णधारानं जिम्मेदारी दिली आता गोलंदाज प्रमोद वरती प्रमोद आला राईट मोड्या विकेट न स्ट्रायकिंग वरती भावड्या अर्थात प्रकाश तयार आहे एकंदरीत सहा सतरा कोणती टीम ब्राईट ब्रदर्स संघ आंबेगाव संघासोबत खेळेल हे देखील पाहणं तितकेच गरजेचं तिसऱ्या फेरीमध्ये कोणती टीम दाखल होणार आहे सहा बॉल सतराची गरज प्रकाश तयार तयार प्रमोद पहिलाच बॉल बिकीट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे सिंगल आली आणि सिंगलच या बॉलवरती येताना पाहायला मिळती कारण जितू धुमाल सेट आहे त्याच्या बॅटमधन आपण फटके पाहिलेत त्याचा झेल देखील आपण सोडलाय रनआउटची संधी देखील होती तिथे देखील तुम्ही मिस केली आहे दोन जीवदान जितू धुमालला या मॅचमध्ये मिळालेत इथून मॅचला फिनिश करेल का हा देखील मोठा प्रश्न जे नाही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे पाच बॉल सोळा धावांची गरज पहिलाच बॉल प्रबोधन अतिशय चांगला फेकला बॅटन ऑफ करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे शॉर्ट मिडाऊनला चेडू कलेक्ट झाला फेकी झाली एक धाव इथे केला केलाय जीतू तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही ज्या जितूला तुम्ही दोन जीवदान दिलेत तो जखमेवरती चोरतो आता मीट चेंडू फेकून दिलाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर इस डान हिट आउट ऑफ दी पार्क हा षटकार सो फटका दर्जेदार आपण पाहायलाय चार बॉल दहाची गरज फलंदाज तयार हा बॉल निर्णायक असेल अतिशय चांगली मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला या एका बाजूला यजमान टीम आहे ऐकवेरा स्पोर्ट्स कोरावडे त्यांच्या अगेन्स्ट न्यू यंगस्टर बांधीवली टीम मित्रांनो पण पाहताय इक्वेशन आपण पाहणार आहोत चार बॉल दहा दहाची गरज सतरा होता होत्या बॉल होती सिंगल आणि त्याच हा षटकार सफल झालेत बिकीट करण्याचा प्रयत्न इथे फॉलो गुड बॉल गुड कम बॅक गोलंदाज प्रमोद अतिशय चांगला बॉल अटेम केलाय यॉर्कर अटेम आणि प्लस वाईट यॉर्कर अतिशय चांगला बॉल फेकलाय मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघाकरिता तीन बॉल दहा हा बॉल खूप महत्वाचा राहील इथून जर डॉट बॉल किंवा एखादा षटकार आला तर मॅच मध्ये काहीही होऊ शकतं स्ट्रायकिंग वरती जितू तुम्हाला आपण पाहताय सतरा बनवायच्या होत्या पहिलाला सिंगल आली नंतर षटकार नंतर आला डॉट टी फॉर टॅट जशा जसे प्रति प्रतिउत्तर तीन दहाची गरज फलंदाज तयार तीन बॉल दहा प्रमोद सा बॉल स्टँड ऑन डीवर इज यू सिक्सर संघर्षमय मय षटका ठोकला जी तू धुमाल सहा धावा प्रत्येक बॉलवरती वरती पाहायला मिळतो मित्रांनो डाबा एका बाजूने आपण पाहिलं तर गोलंदाज हावी होतो तर एका बाजूने जितू धुमाल याच्या नावामध्ये जीत आहे ज्याच्या नावामध्ये विजय आहे तो सध्या स्थितीला अग्रेसिव्ह बॅटिंग दोन बॉल चारची गरज मॅच अजूनही संपली नाहीये अजूनही मॅच फिफ्टी फिफ्टी आहे एखादा डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो न्यू यंगस्टर बांधिवली क्रिकेट संघाला एखादा मोठा फटका या मॅच मध्ये विजय संपादित करेल टीम आईकवेरा स्पोर्ट्स कोरावळे कोणती टीम ब्राइट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघासोबत खेळेल आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा मॅच हे पाहणं देखील गरजेचं आहे दोन बॉल चार गरज आहे अतिशय कडक मॅच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतो पैसा वसूल हा मॅच आपण मित्रांनो पाहताय सतरा डिफेन्स करायच्या होत्या चार मध्ये दिल्या तेरा दोन मध्ये राहिल्या चार जितू धुमास ट्रॅकिंग वरती ज्याला तुम्ही या मॅच मध्ये दोन जीवदान दिलेत एक झेल आणि त्याचबरोबर एक रनआउटची संधी आता दोन्ही टीम प्रेशर मध्ये मित्रांनी गोलंदाजावर थोडस प्रेशर नक्कीच असेल या मॅच मध्ये दोन बॉल चार दाव्यांची गरज फिल्डमध्ये थोडस चेंजेस करतात समीर भोईर वारंवार वार कारण हा बॉल निर्णायक आहे हा या बॉलवरती डॉट बॉल विकेट कॅरी झाली तर मॅच मध्ये कम करेल बांधिवली क्रिकेट संघ पण एखादा मोठा फटका एक एकवेळा स्पोर्ट्स कोरावली क्रिकेट संघाला हा मॅच जिंकून देऊ शकतो प्रमोदचा हा बॉल बॅकलिफचा खालडवत असताना बॉटमॅटचा वापर केला एक धाव कंप्लीट दुसरा धावायचा प्रयत्न चुकीच्या एंडला मी तर म्हणायपैकी आली आहे कीपर एंडला आली असती तर जिथं धुमाच विकेट कॅरी झाली असती आणि इथे आपण पाहिलं तर सिंगल प्लस विकेट प्रकाश माघारी परत मार्च मध्ये ट्विस्ट वाढलाय एक बॉल तीन धाव्यांची गरज एक बॉल तीन धावा अतिशय चांगला मार्च आपण पाहत आहे प्रमोद वरती आपण पाहिलं तर विश्वास ठेवला होता आणि तो विश्वास मित्र म्हणे खऱ्या अर्थानं आता सार्थकी ठरला आहे कारण मॅचमध्ये ट्विस्ट वाढलाय सत्तराला डिपेंड करायच्या होत्या आतापर्यंत पाच बॉल फेकलेत चौदा दिल्यात एक मध्ये बनवायच्या तीन आणि जम्याची बाजू अशी कोरळ क्रिकेट संघा करीत आहे की जितू धुमा ट्रॅकिंग वरती आहे त्याच्या बाटमधनं आपण या ओव्हरमध्ये ए दोन षटकार पाहिलेत हा मॅच खूप कडक आपण पाहतो आहे या ओव्हरमध्ये दोन षटकार एकंदरीत तीन षटकार आपण पाहिलेत टोटली पण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पिंकेसर दोन आहेत आणि एक बॉल तीन दाव्यांची गरज आपण पाहू शकता अतिशय कडक मॅच चौदा बॉल खेळलाय आहे फलंदाजी तो धुमाल तीस दाव्यांचं योगदान नॉट आउट आहे प्लस पॉईंट तो स्ट्रॅकिंग वरती आहे एक बॉल तीन दाव्यांची गरज सुरुवात मित्र माने चांगली झाली नव्हती प्रथम जे तीन बॉल डॉट खेळला होता आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता नंतर सिंगल आणि त्यानंतर काय बॅटिंग तिथनं जितू धुमाल एकदा चालू झाला तर थांबायचं था नाव त्यानं घेतलं नाही आहे मॅच सिच्युएशन आपण पाहू शकतो अतिशय चांगली बॅटिंग त्याने केली आहे तीन षटकार एक चौकार तीन दुहेरी धावा दोन सिंगल आपण पाहिला त्याच्या बॅटमधून एक लाख तीन एक बॉल तीन दाव्यांची गरज कोणती टीम राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघासोबत खेळेल हा एक बॉल या माचा निर्णय तुम्हाला सांगून जाईल एक बॉल तीन रनवे मध्ये वेळेत जे प्रेक्षक वर्ग बसले ते आता उभे राहिलेत जे उभे राहिले ते कारण मॅच मित्र म्हणेल खऱ्या अर्थानं कडक रंगताना पाहायला मिळतोय पाहताय बांधवली एक बॉल तीन ची गरज एक तीनचा मॅच फटकायत चांगला गॅप शॉर्ट सिलेक्शन गॅप शॉर्ट सिलेक्शन धुमाल तू धुमा लगावलाय आई एकवीरा स्पोर्ट्स स्कोर राहले क्रिकेट संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल वेल पेड बॉईज हार्ड अँड टफ लक टीम न्यू यंगस्टर बांधवली तुम्ही देखील चांगली फाईट दिली आहे कडक अतिशय चांगला मॅच बॅटिंग आपण पाहताय जितू धुमालच्या दोन जीवदान ज्या ठिकाणी तुम्ही झेल सोडला लॉंग ऑफला रनआउटची संधी होती तिथे देखील समीर भोईर तुम्ही गमावली आणि त्याचबरोबरीने या मॅच मध्ये विजय संपादित केला यजमान टीम अर्थात आईकविराला स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघानं काय मॅच पाहायला मिळतोय अतिशय चांगला मॅच सो मॅन ऑफ द मॅच कड़ा आपण आता बोलणार तो मित्रांनो एका बाजूला ब्राईट ब्रदर्स अंबेगाव टीम त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता यजमान टीम एकवीरा स्पोर्ट्स कोरावले या दोन संघाच्या दरम्यान आजच्या दिवसाची क्वार्टर फायनल मॅच जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल अर्थात टॉप चार मध्ये